लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरु रविदास फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आणि जयघोष करून जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढी विभागातील समस्यांचे निवारण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन लवकरात लवकर समस्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणीसुद्धा करण्यात आली. शासकीय रक्तपेढी विभागातील प्रतीक्षा कक्षामध्ये पंख्याची व्यवस्था आणि रक्तपेढी विभागातील AC व्यवस्थित काम करीत नसल्याने रक्तदात्याला त्रास सहन करावा लागतो आहे. तसंच विभागातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे अशी मागणीसुद्धा यावेळी करण्यात आली. यावेळी गुरु रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय बसेशंकर, सचिव चेतन लांडे, सहसचिव सूरज नवले, संयोजक सुभाष भटवलकर आदी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या जयंतीच्या औचित्य साधून आम्ही माननीय अधिष्ठाता यांच्याकडे रक्तपेढी शासकीय रक्तपेढीबद्दल असुविधेबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे. या निवेदनामध्ये शासकीय रक्तपेढीमध्ये होणाऱ्या रक्तदात्यांच्या असुविधेबद्दलच्या प्रकर्षाने आम्ही त्याची जाणीव करून दिलेली आहे. उदाहरणार्थ रक्तपेढीच्या प्रतीक्षा कक्षामध्ये फॅनची व्यवस्था नाही आहे, स्वच्छता नाही आणि रक्तदात्याला रक्त दान करत असताना रूममध्ये AC वगैरे व्यवस्थित चालत नाही, तरी माननीय अधिष्ठाता साहेबांनी याची दखल घेऊन या सगळ्या सुविधा रक्तदात्याला पुरवाव्या ही विनंती आणि या अनुषंगानं आम्ही आज इथे निवेदन सादर केलेलं आहे.